आणि नवी मुंबईतल्या पावसासंदर्भातले अपडेट्स घेऊयात. आमच्या प्रतिनिधी शिल्पा आपल्या सोबत आहेत. शिल्पा, सकाळपासूनच पाऊस पडतोय आपण पाहतोय, रस्त्यांवर पाणी सुद्धा साचलेलं आहे, वाहतूक सुद्धा खोळंबलेली आहे. सध्याची काय परिस्थिती आहे? ऑरेंज अलर्ट सुद्धा देण्यात आला आहे शिल्पा. नक्कीच, नवी मुंबई शहरामध्ये सकाळी रिमझिम पाऊस सुरू होता, मात्र दुपारनंतर जोरदार पाऊस सुरू झालेला पाहायला मिळाला आणि नवी मुंबई शहराच्या अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे. नवी मुंबई शहरातील सानपाडा, शिरवणे असेल, जुईनगर, घनसोली, रबाळे असेल, अशा भुयारी मार्गांमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि नवी मुंबई शहरातील जे रस्ते आहेत मुख्यतः या रस्त्यांवर देखील पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे. नवी मुंबई शहरातील वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरूळ अशा अनेक ठिकाणचे जे विभागातील रस्ते आहेत त्या रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे आणि या पाण्यातून नागरिकांना वाट काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे या पाण्यातून गाड्या बाहेर काढत असताना अनेक गाड्या इथे बंद पडलेल्या पाहायला मिळत आहेत. रिक्षा असेल, बाईक स्वार असेल, यांच्या गाड्या इथे बंद पडतात आणि या गाड्या बाहेर काढताना अनेक त्रासाचा त्यांना सामना करावा लागत आहे. नवी मुंबई महानगरपालिका वर्षानुवर्षे याच रस्त्यांवर, याच गटारींवर खर्च करते, मात्र प्रत्येक पावसामध्ये नवी मुंबई शहरातील या रस्त्यांवर नेहमीच पाणी साचत आहे, त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेचा खर्च हा कुठेतरी वायफळ गेलेला पाहायला मिळत आहे. येणाऱ्या काळामध्ये तरी नवी मुंबई शहरातील जे रस्ते असतील, गटारी असतील, भुयारी मार्ग असेल, अशा भागांमध्ये पाणी साचू नये म्हणून नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त असेल, इतर संबंधित अधिकारी असतील, ते नक्की काय कारवाई करणार किंवा काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. मात्र वर्षानुवर्ष या रस्त्यांवर असंच पाणी साचत असलेलं पाहायला मिळत आहे. बरोबर शिल्पा, त्यामुळे जे नागरिक चालतात रस्त्यावरून त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय, वाहतूक कोंडी सुद्धा होतीये. अपडेट घेत राहू शिल्पा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी.